जी माझ्या जी मला ही कला लाभली खरोखर आमच्या मामीमुळे लाभली हा आमच्या वहिनी पंचशिला अशोक कोकाटे यांच्या वतीने 100 रुपये दिलेले आहेत त्याचप्रमाणे मामा श्रावण मामा यांची नात सुजाता चिलवत यांच्या वतीने सुद्धा सुजाता मिलिंद चिलवत यांच्या वतीने 100 रुपये दिलेले आहे धन्यवाद तेव्हा काय म्हणायचं आहे मामी चंद्रकला यांच्या वतीने आपल्या आजोबाच्या स्मरणार्थ या नातवाकडून 200 रुपये दिलेले आहेत धन्यवाद चंद्रकला गायकवाड आणि त्यांची मुलगी कन्या शिला गायकवाड या मुलीकडून सुद्धा आपल्या पित्याच्या स्मरणार्थ 200 रुपये दिलेले आहेत धन्यवाद तेव्हा मामी म्हणतात काय अंजली सुमित गायकवाड आणि त्याचप्रमाणे दुसरी नाचू गौरी प्रशांत गायकवाड या नाचसुनाकडून आणि नाथाकडून आपल्या आजोबाच्या स्मरणार्थ 100 रुपये दिलेले धन्यवाद तीन त्यांची मोठी सुनबाई आणि माझी मोठी बहीण संतोषीला मधुकर गायकवाड या सुनेकडून सुद्धा आपल्या सासऱ्याच्या स्मरणार्थ 100 रुपये दिलेले आहेत या ठिकाणी जे ज्यांनी हे गीत लिहिलं असे सुयोग्यदार
याने खरं म्हटलं तर माझ्याकडे तीनच कडव्याचं गीत दिलं होतं, परंतु शिला यांचं म्हणणं होतं की सगळ्या नातवांचं नाव आलं पाहिजे, आणि म्हणून मी माझ्या परीने गाण्यामध्ये उल्लेख करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे रोहित चितारे आणि मिलिंद चिळवत या नाथ जावयाकडून आपल्या श्रावण मामाच्या म्हणजे त्यांच्या सासऱ्याच्या स्मरणार्थ 100 रुपये दिलेले आहे, धन्यवाद. तेव्हा नातवंड काय म्हणतात, या ज्या मुली आहेत त्यांच्या सुद्धा मुलांची नावं आली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं, आणि म्हणून म्हणायचं आहे काय, किशोर किरण दीपक मयूरला या नातीकडून आपल्या आजोबाच्या स्मरणार्थ 100 रुपये दिलेले आहे, धन्यवाद. चकोली या नातीकडून सुद्धा 100 रुपये दिलेले आहे, धन्यवाद. किशोर किरण दीपक मयूरला माया तुम्ही
श्रावण मामाजी सेवा सर्वांनीच केली आतोनात सेवा म्हणजे पत्नी मुलगी शिला सुना मुले सगळ्यांनी सेवा केलेली आहे आणि म्हणून शेवटी म्हणायचं आहे काय सत्व शिला बोले सत्व शिला बोले मुलगी मोठी मुलगी पंचशिला अशोक कोपाटे यांच्या वतीने 200 रुपये दिलेले त्याचप्रमाणे पंचशिला सुधाकर गायकवाड ही माझी बहीण या सुनेकडून सुद्धा आपल्या सासऱ्याच्या स्मरणार्थ 200 रुपये दिलेले आहे धन्यवाद सत्वशिला बोले आपला